घाटी रुग्णालयात अपघात विभागात दोन गटांची आपसात मारहाण झाली. यात एक तरुणाच्या हातातील रॉडचा वार महिला निवासी डॉक्टरांच्या डोक्यात लागला. यात महिला डॉक्टरांना जबर मार लागला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. मध्ये दोन गटांमध्ये मारामारी झालेली आहे. त्या मारामारीच्या अनुषंगाने आपल्याला आपण 353 गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशन बेगमपुरा इथे. आणि 353 दाखल करून आज 5 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्याचे जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये जी लोक आपल्याला आढळलेली आहेत ती दिसलेली आहेत, त्यांना आपण ताब्यात घेतलेले आहे. अशा पद्धतीने मारहाण झालेली आहे. या टोळीतले लोक काही यापूर्वी रेकॉर्डवरती होते का किंवा सराईत आहेत का? नाही, आता त्याचा आपण शोध घेत आहोत. त्यांना आपण ताब्यात घेतल्यानंतर आपण त्याचे रेकॉर्ड काढू, त्यानंतर कळेल. किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला? गुन्हा ऍक्च्युली 7-8 लोकांविरुद्ध दाखल झालेला आहे. त्यातले 5 जणांना आपण ताब्यात घेतले. इतर लोकांच्या शोध करायला काही शोधासाठी आपण आमची डीबीची टीम शोध घेत आहे. त्यांचा बाकीच्या लोकांचा आपण कॉल डिटेल्स वगैरे काढले. लोकांचे नंबर आपल्याला अवेलेबल झाले आणि कॉल डिटेल्स वगैरे घेतले. आपण नेमकं वाद काय होता ते कळलं? पार्किंग म्हणून दोघांचा वाद झालेला आहे. सिटी चौक हद्दीमध्ये वाद झालेला आहे. आणि पार्किंगच्या ह्याच्यावरूनच मग ते एक जी मारहाण झाली होती त्या संदर्भात एक जण जो आहे तो इथे उपचार घ्यायला आले होते. आणि मग जे दुसरा गट होता तो त्यालाच मारहाण करायला येतो.